नमस्कार। काही दिवसापूर्वी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री या नात्यानं महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी मी VC वरनं चर्चा केली होती। महाराष्ट्रावर जे करोनाचं संकट आलेलं आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी विद्यापीठामध्ये असलेला आपत्कालीन निधी हा काही प्रमाणामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करावा असं देखील आवाहन वजा विनंती मी केली होती। आणि या विनंतीला प्रतिसाद देत या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकच्या यशवंतराव मुक्त विद्यापीठानं 10 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याबद्दल त्यांच्या कुलगुरूंना, त्यांच्या डायरेक्टर्सना, त्यांच्या रजिस्ट्रारना मी मनापासून धन्यवाद देतो। आणि मला पूर्ण खात्री आहे की उरलेले विद्यापीठ देखील आपला आपत्कालीन निधी काही प्रमाणामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करतील आणि एक फार मोठा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला उच्च व तंत्रशिक्षण विभाग उभा करून देईल याची मला खात्री आहे।